नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मृत्यू हे प्रत्येकाला अटळ आहे हे आपल्याला माहिती आहे. आज बाजूच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की मृत्यू कधीच कोणाला सांगून येत नाही आणि मृत्यूबद्दलचे 5 सत्य आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मृत्यूबद्दलचे 5 सत्य, त्यामधलं पहिलं सत्य, शरीर हे नाशवंत आहे. प्रत्येक जीवाला माहिती आहे की हे शरीर नाशवंत आहे आणि तरीही माणूस अशा पद्धतीने त्या शरीरावरती आणि त्या शरीराला जपत की हे शरीर परमनंट आणि अमर आहे. त्यामुळं एक पहिलं जे सत्य आहे की शरीर नाशवंत आहे, शरीर हे सोडायचं आहे. दुसरं सत्य, जीवनाची मर्यादा आहे. कोणीही इथे लाईफ टाईमसाठी आलेला नाही. थोडक्यामध्ये ह्या पृथ्वीवरचा माणूस किंवा जीव हे काही काळाकरता आलेला पाहुणा आहे. त्यामुळे ही दुसरी गोष्ट सत्य आहे. तिसरं सत्य, ह्यामध्ये थोडक्यामध्ये परिसरामधले नातेवाईक किंवा मित्र परिवार याच्यामधलं कोण ना कोणी ह्या मृत्यूचा अनुभव घेतलेला आहे, ते आपण अजून घेतलेला नाही, हे सत्य आहे. म्हणजे आपलीही बारी येणार आहे, हे तेवढं सत्य आहे. त्यामधली चौथी गोष्ट, प्राकृतिक चक्र. हे चक्र आहे, जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी अटळ आहे. त्यातल्या त्यात मृत्यू हा 100% अटळ आहे. तरी त्यावरती आपला विश्वास ठेवत नाही किंवा त्यावरती आपण गांभीर्याने कधीच विचार करत नाही. मृत्यूबद्दलचं 5वं आणि शेवटचं सत्य, मृत्यू हे एक आत्म्याच्या प्रवासामधला टप्पा आहे. त्यामुळे आत्मा आहे परमात्म्याचा अंश असल्यामुळे आत्मा हा अमर आहे. शरीर हे मृत्यूचा एक टप्पा समजला जातो. मित्रांनो, ह्या 5 गोष्टी मृत्यूबद्दल सत्य आहेत, ज्या माणसांनी कधीहीच मान्य केलेल्या नाही, पण ह्या सत्य आहेत. बाजूचा व्हिडिओ बघा, त्यावरनं आपल्याला काय अनुभव आला असेल सांगायची गरज नाही. धन्यवाद.